पन्हाळा तालुक्यातील दानेवाडी गावातील बावन्न वर्षीय संपत भाऊ कदम या शेतकऱ्याचा रेबीजमुळं मृत्यू झालाय या शेतकऱ्याच्या म्हैशीला चार महिन्यापूर्वी पिसाळलेलं कुत्रं चावलं होतं त्या म्हैशीचं दूध पिल्यानंतर त्या शेतकऱ्याला रेबीजची लागण झाली होती अखेरा संपत कदम यांचा मृत्यू झाला दानेवाडी गावातील संपत भाऊ कदम या शेतकऱ्याच्या पाळीव म्हैशीला चार महिन्यापूर्वी एका पिसाळलेल्या कुत्र्यानं चावा घेतला होता काही दिवसात त्या म्हैशीचा मृत्यू झाला त्यापूर्वी त्याच म्हैशीचं दूध कदम यांच्या घरात वापरलं होतं गुरुवारी संपत कदम यांच्या छातीत अचानक दुखू लागल्यानं त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आलं त्यांच्यामध्ये रेबीजची लक्षणं आढळली कोल्हापुरातील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज सकाळी बावन्न वर्षाच्या संपत यांचा मृत्यू झाला दरम्यान खबरदारी म्हणून कदम यांच्या कुटुंबातील इतरांना रेबीजची लस देण्यात आली असून त्या म्हैशीचं दूध अजून कोणी घेतलं होतं का याची चौकशी सुरू आहे म्हैशीला पिसाळलेलं कुत्रं चावून दुधातून बाधा होऊन शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानं पन्हाळा परिसरात हळहळ व्यक्त होतीये दरम्यान संपत कदम यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा आणि तीन मुली असा परिवार आहे गंभीर बाब म्हणजे त्या पिसाळलेल्या कुत्र्यानं गावातील आणखी एका गायीचा चावा घेतला होता ती गाय देखील त्याच वेळी मृत्यूमुखी पडली होती परंतु त्या शेतकरी कुटुंबियांनी त्याच वेळी रेबीची लस घेतल्यानं ते सुरक्षित आहेत मोकाट कुत्र्यांचा त्रास किती गंभीर आणि जीव घेणा असू शकतो हे यातून दिसून आलं